हाय फ्रेंड्स तुम बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत कारल्याची चटपटीत चटणी ही तुम्ही दहा ते पंधरा दिवससुद्धा स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही नक्की तरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया इथे मी एक कारलं घेतलं आहे आता आपण त्याचे पातळ काप करून घेणार आहोत कारलं हे फारसं आवडत नाही कडू असल्यामुळे आवडत नाही या पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवली तर कारलं नक्कीच पोटामध्ये जाईल आणि रोज रोज खाल्ल्यामुळे थोडं थोडं कारलं आपल्या पोटामध्ये जाईल कारण कारलं हे खूप पौष्टिक असतं तुम्ही बघू शकता इतपत पातळ काप आपल्याला करून घ्यायचे आहे काप आपले रेडी झाले आहे आता आपण त्यातल्या बिया काढून घेणार आहोत आता आपण थोडेसे तिळ भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडे ठेवून आपण थोडेसे तिळ भाजून घेऊया इथे मी एक मोठा चमचा तिळ घेतले आहे ते आपण खरपूस भाजून घेणार आहोत आता आपण कारळी भाजून घेऊया कारळी म्हणजेच खुरसणी तीसुद्धा आपण एक चमचा घेतली आहे तीसुद्धा आपण खमंग भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कारळेसुद्धा सुद्धा आपली छान भाजून रेडी आहे आता आपण त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कारली छान तळून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत आपण ती तळून घेणार आहोत ही चटणी अजिबात कडू होत नाही खूप टेस्टी लागते नक्की घरी ट्राय करून बघा पूर्णपणे कुरकुरीत करून घ्यायचे आहे जर कारली थोडीशी मऊ राहिली तर ती चटणी खराब होऊ शकते त्यामुळे कारली पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत आपण ती तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली कारली छान फ्राय झाली आहे आता आपण ती काढून घेऊया एका बाउलमध्ये आता आपण कारली काढून घेतली आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत तीळ कारळी लसूण लाल तिखट साधारणत एक चमचा थोडीशी साखर तुम्ही गूळ वापरला तरी चालेल मीठ आमचूर पावडर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता आपली चटणी रेडी झाली आहे खूप टेस्टी लागते पौष्टिकसुद्धा आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू